नालासोपारा शहरामध्ये काल रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे सखल भाग पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होतात. केवळ 2 ते 3 दिवसांच्या पावसातच वसई विरार शहर पाण्याखाली गेलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये नाहक त्रास जो आहे तो नागरिकांना सहन करावा लागतोय. हे दृश्य आपण बघतोय. नालासोपारा शहरामध्ये काल रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे सखल भाग पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. केवळ 2 ते 3 दिवसांच्या पावसातच वसई विरार शहर पाण्याखाली गेलेलं आहे. नालासोपारा सेंट्रल पार्क मधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चेतन इंगळे यांनी. कालपासून बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे वसई विरार नालासोपारा शहर जे आहे त्याची सखल भाग जे आहे पूर्णतः पाण्यात गेलेले आपल्याला दिसून येत आहेत. मी सध्या उभा आहे नालासोपारा येथील सेंट्रल पार्क या परिसरात. हा रस्ता जो आहे पूर्णतः जलमय झालेला आहे. रस्त्यांना नदीचं स्वरूप आलेलं आहे. एकंदरीत ज्या ठिकाणी जे वाहनधारक आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात या पाण्यातून निघताना जे आहे कसरत करावी लागत आहेत. चाकरमानी जे मोठ्या प्रमाणात वसई विरार नालासोपारा शहरातून जे मुंबईच्या दिशेने जात असतात ते त्यांना देखील या ठिकाणी जाताना मोठी कसरत येत आहे. अनेक ठिकाणी बिल्डिंगच्या सोसायटींमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे आणि नालासोपारा या परिसरातला वीज पुरवठा जो आहे खंडित केलेला आहे. आपण जर पाहिलं असेल या ठिकाणी कोणतीही महापालिकेचे सुरक्षा यंत्रणा जे आहेत सज्ज झालेले नाही आहेत. त्यामुळे महापालिका जे 100% नालेसफाईचे दावे करते ते आता पूर्णतः आपल्याला फोल ठरताना दिसून येत आहेत. चेतन इंगळे, साम टी व्ही न्यूज, नालासोपारा.